हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत पुण्यातील एक असा फेमस झू एरिया जे आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय. आज आपण बघणार आहोत त्यालाच आपण राजीव गांधी झूलॉजिकल पार्क असेही म्हणतात. त्याला वेगवेगळी नाव आहे, तसेच जसं कात्रज झू किंवा स्नेक पार्क, सर्पोद्यान वगैरे. या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. फॉर एक्झाम्पल, एंट्री फी चार्जेस काय आहेत, काही टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे, जे की तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर उपयोगाला येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चला तर मग बघूया झू एरिया. इथे गेटच्या बाहेरच तुम्हाला खूप सारे स्नॅक्सचे स्टॉल्स दिसतील. तिथे तुम्ही पोटभर नाश्ता करून झूमध्ये एंट्री करू शकता. हे आहे या झू एरियाचे मेन गेट. इथे झूमध्ये एंट्रीचे पण काही चार्जेस आहेत. तर मोठ्यांना 40 रुपीज आणि लहानांना 10 रुपीज. तर 3 वर्षाखालील मुलांना इथे फ्री एंट्री आहे. आणि जर फॉरेनर असेल तर 100 रुपीज पर पर्सन चार्जेस इथे आहेत. इथे तुम्हाला गाईड पण मिळेल, पण पर ग्रुप त्यासाठी 50 रुपीज चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. इथे एंट्रीला तुमची बॅग चेक केली जाते. झूमध्ये प्लॅस्टिक बॉटल्स लाईक बिसलेरी अलाउड नाही आहेत. तर गेटवरती तुम्हाला त्यासाठी 10 रुपीज डिपॉझिट करावे लागतील आणि रिटर्न येताना ही बॉटल दाखवून 10 रुपीज रिटर्न घेऊ शकता तुम्ही. जसं की हे पार्क ॲज अ स्नेक पार्क म्हणूनही ओळखलं जातं, तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक्स तुम्हाला दिसतील. ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. इथे मला तुम्हाला काही टिप्स किंवा सजेशन्स द्यायला आवडेल. जर तुम्ही पूर्ण पार्क बाय वॉक फिरणार असाल तर तुम्हाला ऊन खूप जाणवू शकतं, त्यामुळे जाताना तुम्ही हॅट सनग्लासेस नेल्यास ते तुम्हाला उपयोगी पडेल. पार्कमध्ये स्नॅक्सचे स्टॉल्स नाही आहेत. जर तुम्हाला पार्कमध्ये काही खायचं असेल तर ते तुम्हाला बाहेरून न्यावं लागेल. ते तुम्ही पेपर बॅगमध्ये घेऊन जाऊ शकता. इथे बॅटरी ऑपरेटेड बसचीही सुविधा आहे. जर तुमच्यासोबत कोणी वयस्कर असतील किंवा कोणी छोटे असतील, म्हणजे छोटे मुलं वगैरे असतील, तर तुम्ही या बस थ्रू पूर्ण झूची सफर करू शकता. ही बस सकाळी 10 AM चालू होते आणि 5 PM बंद होते. याचे चार्जेस आहेत 25 रुपये पर चिल्ड्रन आणि 40 रुपीज पर अडल्ट. आणि या बसमध्ये टोटल 14 व्यक्ती एकदम बसू शकतात. ओवी आणि इशूने इथे खूप मस्ती केलेली आहे, खूप सारा एन्जॉय केलेला आहे. मोस्ट ऑफ द छोट्या मुलांना हे पाळीव प्राणी किंवा प्राणी आवडतातच, सो हा एक बेस्ट ऑप्शन आहे की मुलांना तेवढंच करमणूक किंवा एंटरटेनमेंटसाठी तेवढंच ते खुश होतात आणि काहीतरी चेंज त्यांना भेटतो. ओवीचे खूप सारे फ्रेंड्स देखील इथे झालेले आहेत. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग आणि झूची सफर हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आणि नंतर भेटूया अशाच एका ट्रॅव्हल ब्लॉग किंवा बाकीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.